आपण पुढचं पुष्प हे डॉक्टर प्रदीप आवटे जे राज्याचे सर्वेक्षण अधिकारी आहेत पुण्यात बसून करोनाचे जे रुग्ण आहेत त्यांचं सर्वेक्षण करतायत कशा पद्धतीनं ही साथ पसरते आहे राज्यामध्ये यावर सुरुवातीपासून लक्ष ठेवून आहेत राज्य सरकारला संकलित माहिती देण्याचं काम डॉक्टर प्रदीप आवटे करत आलेले आहेत करोना ही महामारी आहे अर्थात महासाथ आहे आणि ज्या पद्धतीनं करोनाचा फैलाव संपूर्ण जगभर झालेला आहे अजूनही हे उत्तर कुणाला मिळत नाही आहे की ही साथ किंवा ही महामारी आटोक्यात नेमकी कधी येईल एवढंच ये सगळ्यांना कळतं आहे की सध्या तुर्तास आपल्याला या करोनापासून स्वतःलाच वाचवायचा आहे बचाव करायचा आहे लस जी येऊ घातलेली आहे तीसुद्धा साधारण सहा महिन्यानंतर सक्रिय होणार आहे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार आहे अशावेळी या करोनाच्या महामारीतून राज्य सरकारनं किंवा एकूणच देशानं जे शिकलेलं आहे ते हे की आरोग्यविषयक धोरण हे सरकारचं भक्कम असलं पाहिजे या करोना काळात लक्षात काय आलं तर सार्वजनिक आरोग्य सेवा सुविधा ह्या सर्वसामान्यांच्या कामात आल्या खाजगी डॉक्टर्स तेवढे कामात आलेले नाहीत आणि म्हणून मग इथून पुढं खरंच सरकारी आरोग्यविषयक धोरण नेमकं कसं असलं पाहिजे करोनातून आपल्याला काय इनपुट्स मिळत आहेत की त्या आधारे आपण हे धोरण राबवू शकतो याविषयी सांगतायत डॉक्टर प्रदीप आवटे सर स्वागत आहे आणि तुम्हालाच हा प्रश्न विचारतो आहे की धोरण असावं तर नेमकं कसं असावं कोणताही आजार किंवा कोणतंही साथ ही कशी संपते म्हणजे आपल्याकडं सगळ्यांच्या समोरचा हा प्रश्न आहे की करोना पॅन्डेमिक जी आहे करोनाची जी महामारी आहे ती कधी संपणार मला वाटतं कोणतीही साथ संपण्याचे दोन मार्ग असतात एक तर तिचा मेडिकल एंड होणं वैद्यकीय शेवट होणं वैद्यकीय याचा अर्थ असा की, की उद्यापासून एकही केस न आढळणं आपण जर एकूणच सात रोगांचा इतिहास पाहिला तर आपल्याला असं दिसतं की असा मेडिकल एंड किंवा मेडिकल शेवट होणं हे अनेक आजारांच्या बाबतीमध्ये शक्य नसतं आपण पाहिलं आहे की दोन हजार नऊमध्ये आपल्याकडे स्वाईन फ्लू आला आणि नऊ दहामध्ये आपण पाहिलं की खूप भीती होती अशीच म्हणजे अनेकदा रिक्षावाला त्या हॉस्पिटलच्या दारापर्यंत पेशंटला सोडायचा नाही त्याला भीती वाटायची की मी जर हॉस्पिटलपर्यंत गेलो तर मला होईल पुण्यातून जे लोक येत आहेत दुसऱ्या गावांमध्ये त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात भीती होते की अरे पुण्याचा पाहुणा येतोय तर काय करून एवढी भीती होती पण स्वाईन फ्लू संपला का स्वाइन फ्लू संपला नाही स्वाईन फ्लूचे रुग्ण आजही आढळत आहेत पण स्वाईन फ्लूच्याबद्दलची जनमानसातली भीती संपली तसंच दुसरा जो शेवट आहे त्याला आपण म्हणतो की सामाजिक शेवट सामाजिक याचा अर्थ असा की रुग्ण काही प्रमाणामध्ये आढळत राहतील पण त्या रोगाबद्दलची जी अनाठायी भीती लोकांच्या मनात आहे तिचा शेवट होणं या अर्थानं साथीचा सामाजिक शेवट होत असतो आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या हातामध्ये आहे ते या साथीचा सामाजिक शेवट करणं त्याच्यामुळं याचा प्रसार टाळण्याकरता काय करावं काय करू नये हे मला वाटतं की वेगवेगळ्या माध्यमातून आपण अनेकदा ऐकलेलं आहे त्याच्यामुळं मग ते तुमचं मास्क वापरणं असेल हात धुणं असेल तुमच्या घरातले आणि कार्यालयातले जे पृष्ठभाग आहेत ते वारंवार स्वच्छ करणं असेल विनाकारण जनसंपर्क टाळणं असेल या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच पण त्या सगळ्यापेक्षा आपल्या मनामध्ये ही जी भीतीची भावना आहे ती पूर्णपणे नाहीशी करणं हा त्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि दुसरा महत्त्वाचा भाग आहे की ज्यांना हा आजार झाला आहे किंवा ज्यांना लक्षणं आहेत किंवा जे त्या रुग्णांसोबत त्यांचे केअरटेकर म्हणून डॉक्टर म्हणून नर्सेस म्हणून काम करतात या कुणाबद्दलही कसलीही भेदभावाची भावना आपल्या मनात नसणं हे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणून हे जर आपण केलं तर मला असं वाटतं की करोनावरचा विजय हा एका अर्थानं मानसिक आणि सामाजिक विजय आहे आणि त्याच्याकरता आपलं धैर्य आणि आपला, आपला निर्धारच उपयोगी पडणार आहे औषधं लसी या गोष्टी असतातच पण त्या सगळ्यापेक्षा महत्त्वाचा असतो की तुमचं माझं वागणं तुमचा माझा निर्धार आणि धैर्य म्हणजे हे मी जे बोलतो आहे यालाही एक ऐतिहासिक आधार आहे म्हणजे याच्यापूर्वी आपण जर पाहिलं तर जी खूप मोठी साथ या प्रमाणामध्ये पसरली होती ती एकोणीसशे अठरा सालची पुन्हा ती स्वाईन फ्लूची साथ होती ज्याला आपण स्पॅनिश फ्लू म्हणायचो तर त्याच्यामध्ये कोट्यावधी लोकांचा मृत्यू झाला असं आकडेवारी सांगते म्हणजे अगदी पहिलं महायुद्ध जे आहे ते या स्वाईन फ्लूच्या एकोणीसशे अठराच्या साथीमुळंच थांबलं इथपर्यंतचा तो इतिहास आहे त्यावेळी एकोणीसशे अठराच्या या साथीच्या वेळी अमेरिकेचा जो सर्जन जनरल आहे डॉक्टर ब्ल्यू त्यानं एक विधान जे उच्चारलं ते मला वाटतं आजही खरं आहे तो असं म्हणाला की ही साथ रोखण्याचा एकमेव मार्ग ही कोणतीही लस किंवा कोणतंही औषध नाही तर ते लोकांचं शहानपणाचं वागणं हे आहे मला असं वाटतं की आजही तेवढंच खरं आहे ते त्याच्यामुळं आपण सगळे मिळून जेवढं शहानपणानं जेवढं जे लॉजिकली एकमेकांना सपोर्ट करणारं वागत जाऊ तेवढा हा साथीचा शेवट हा अधिक जवळ येत जाईल त्यामुळं हा त्यातला एक भाग आहे दुसरा जो भाग आहे की दिशा की करोनानंतरची दिशा काय असणार आहे मला असं वाटतं की करोनानं खूप म्हणजे आपण म्हणतो ना की वाईटातून काही चांगलं घडतं तसं या करोनाच्या साथीनं एक चांगली गोष्ट निश्चितपणे घडवलेली आहे ती अशी की सर्वप्रथम आपल्याला जाणवलं की अरे तुमच्या माझ्या जगण्यापुढचा तुमच्या माझ्या सामाजिक आणि राजकीय धारणांपुढचा सगळ्यात मोठा विषय कोणता असेल तर तो आहे आरोग्याचा त्यामुळं आरोग्य की जे आत्तापर्यंत कधीही बातम्यांमध्ये फारसं येत नाही आत्तापर्यंत कुठल्याही पहिल्या पानावरच्या न्यूज स्टोरीचा जो भाग नसतो ते एकदम आपण म्हणूयात की पहिल्या रांगेमध्ये येऊन उभं राहिलं आणि त्यांना सांगून टाकलं की हाच एकमेव विषय ज्याच्यावर तुम्हाला काम केलं पाहिजे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की गेले काही दिवस आपल्या पुढं जे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातले कार्यकर्ते सांगतायत की आपण आपल्या एकूण सकल उत्पादनाच्या जी डी पीच्या खूप कमी पैसे आरोग्याकरता खर्च करतो येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला आरोग्यावरचा खर्च वाढवावा लागेल हा त्यातला पहिला भाग आहे म्हणजे दुसरी महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर आपल्याला युनिव्हर्सल हेल्थ केअर म्हणजे सर्वसामान्य लोकांना सहजतेनं ज्या पद्धतीनं आपण पाहतो की थायलंड इंडोनेशिया सारखे आपले जे शेजारचे देश आहेत त्यांनी युनिव्हर्सल हेल्थ केअर हे स्वप्न जे आहे ते प्रत्यक्षामध्ये आणलं तर ते जे स्वप्न आहे ते स्वप्न मला असं वाटतं की आपण ते स्वप्न साकारण्याकरता इथनं पुढं पावलं टाकले पाहिजे ती दिशा मला दिसते आहे आणि निश्चितपणे कोरोनाच्या काळामध्ये हा जो गट आहे की आरोग्यावर काम करणार तो अधिक सक्रिय होईल आणि त्या दृष्टीनं आपली राजकीय धोरणं आपलं जे नियोजन आहे ते त्या दिशेनं जाईल त्याच्यामुळं ते, ते एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की युनिव्हर्सल हेल्थकेअरच्या अनुषंगानं जाणं दुसरी आ, जर आपण बारकाईनं पाहिलं म्हणजे विशेषतः अगदी महाराष्ट्रापुरतं जरी आपण उदाहरण घेतलं तर आपल्याकडं जर समजा शंभर रुग्ण आढळले करोनाचे तर त्यातले आजही नव्वदहून अधिक अधिक रुग्ण हे आपल्या आप शहरी भागामधले आहेत आणि महाराष्ट्रासारखं जे राज्य आहे की जे अत्यंत विकसनशील असं आणि विकसित असं राज्य आहे त्या ठिकाणी शहरीकरण हे खूप वाढलेलं आहे म्हणजे आज जे दोन हजार अकराच्या जन गणनेनुसार जरी ती आकडेवारी पंचेचाळीस टक्के असली तरी आज आपण दोन हजार वीसमध्ये आहोत नवीन जनगणना पुढच्या वर्षी येईल तर त्याच्यानुसार जर आपण पाहिलं तर जवळपास पंचावन्न ते साठ टक्के लोक ह्या शहरामध्ये राहत आहेत आणि आपल्याकडं प्राथमिक आरोग्यसेवा प्रायमरी हेल्थकेअरच्या ज्या व्यवस्था आहेत त्या खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीनं स्थापित झालेल्या आहेत परंतु शहरामध्ये आपल्याला अजूनही प्रश्न आहेत कारण शहरांची जी पॉप्युलेशन आहे लोकसंख्या आहे ती डायनॅमिक आहे ती सतत बदलती आहे म्हणजे दरवर्षी तुम्ही जर दर पाहिलं तर त्याच्यामध्ये काही टक्क्यांची भर पडते आहे त्यामुळं अशा एका मोबाईल पॉप्युलेशनच्या अनुषंगानं काही आरोग्य धोरण असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला म्हणजे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान हे तर सुरू आहेच आहे परंतु त्याच्यामध्ये आपल्याला राज्य सरकार म्हणून पण राज्य शासन म्हणून पण आपल्याला काही प्रोॲक्टिवली सहभाग नोंदवावा लागेल आणि आपल्या शे, सगळ्या शहरांच्याकरता एक आरोग्य व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे म्हणजे आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये हे जे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र यांचं जे जाळं प्रस्थापित झालं त्याला कारण आहे की एकोणीसशे चाळीस पन्नासच्या दशकामध्ये जी भोर कमिटी होती त्या कमिटीनं प्रायमरी हेल्थ केअरचा एक अजेंडा आपल्याला दिला आणि त्याच्यानुसार ही सगळी प्रायमरी हेल्थ सेंटर तिथं स्थापित झाली आपल्याला याच पद्धतीनं शहरी भागाकरता काय करावं लागेल याच्याकरता एक योजना आखावी लागेल दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्यासमोरचा मोठा प्रश्न असा आहे की शहरी भागातली जी आरोग्य यंत्रणा आहे ती नगर विकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते आहे त्याच्यामुळं ती आरोग्य विभागाच्या अंतर्गत का डायरेक्ट येत नाही या दोन विभागाचा समन्वय कसा साधता येईल किंवा ही ग्रामीण भागातली आरोग्य यंत्रणा आणि शहरी भागातली आरोग्य यंत्रणा इचं समन्वय तिचं ती एकापतीनं कशा काम करतील याच्याकरता काही अजेंडा हा निश्चितपणे आपल्याला ठरवावा लागेल मला असं वाटतं की ती येणाऱ्या काळाची गरज आहे हा एक भाग दुसरा भाग जो आहे तो आहे की आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं आपल्याकडं या काळामध्ये निर्णय घेण्याची जी एक प्रक्रिया झाली आपण लॉकडाऊनचे निर्णय घेतले अनेकदा कंटेनमेंट झोनमध्ये काही स्थानिक पातळीवर लॉकडाऊन आपण केले या सगळ्यामध्ये आपली जी अधिकारी वर्ग आहे प्रशासकीय अधिकारी वर्ग जो आहे ज्याला आपण रूढार्थानं आय एस ऑफिसर्स म्हणतो या मंडळींनी खूप चांगलं काम केलेलं आहे पण आपल्याला कल्पना आहे की पाठीमधला स्वाईन फ्लू असेल किंवा त्याच्यापूर्वी चौऱ्याण्णवचा प्ले सुरतमधला प्लेग असेल आत्ताचा करोना असेल तर या ही भी जी भीती आहे नवनव्या सात रोगांची ही कायम आहे तर याच्याकरता अशा वेळी सार्वजनिक आरोग्याच्या अनुषंगानं निर्णय घेण्याकरता एक सक्षम यंत्रणा आपल्याला तयार करावी लागेल आपल्याला माहीत आहे ब्रिटिश काळांच्या मद काळामध्ये आपल्याकडं इंडियन मेडिकल सर्व्हिस नावाचा एक प्रकार होता आय एम एस की ज्याच्यामध्ये याविषयी तज्ज्ञ माणसं सार्वजनिक आरोग्यामधली ही आपल्याकडे होती आणि म्हणून मग आपल्याला अशा आजाराच्या काळामध्ये अशा सातरोगाच्या काळामध्ये काही निर्णय घेणं त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं याच्याकरता त्या विषयी तज्ज्ञ माणसं आपल्याला सहजतेने मिळायची मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही आय इंडियन मेडिकल सर्व्हिस विकसित करणं हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असणार आहे कारण की हा काळ म्हणजे करोनानं फक्त याच्यातला हो भाग नाही आपण रोज नव्या विषाणूंची वा वाचतो आहोत की चीनमध्ये अजून एक नवा व्हायरस सापडला कझाकिस्तानमध्ये अजून नवीन आजार सापडला तर असा कुठलाही आजार कुठल्याही क्षणी हा जगभर पुन्हा पसरू शकतो त्याच्यामुळे याच्याकरता आपल्याला हे करण्याची अत्यंत गरज आहे धन्यवाद डॉक्टर प्रदीप आवटे